परंतु अलीकडच्या काळात ज्या वेळेला ही नवीन नेतृत्व आलं त्यावेळेला ऊसाचं बी बेलाचा बी पत्ता नाही, ऊस तर नेहमीच लांबच राहिलं, बेल बी नाही, अशी परिस्थिती या कारखान्याची झालेली आहे. आपण ज्येष्ठ सभासद आहे. हां हाय हाय. कशी आहे परिस्थिती आता? काय कारखाना जो विठ्ठल सहकारी बंद पडला होता, आता जवळजवळ मागची जी थकबिलं होती ती अभिजित पटलाने दिली, नंतर ऊसाचं बी चांगले आणि कारखान्याची मशिनरीची बी काही कमतरता झाली होती तेबी ते अभिजित आबानं आणि हे केले, सगळे कारखाना व्यवस्थित या ठिकाणी चालू केला आहे. आणि आम्हालाही अपेक्षा आहे की याच्याही पुढं आणखी या ठिकाणी दर देण्यासाठी अभिजित पाटलांनी या ठिकाणी प्रयत्न करावं आणि कारखाना चांगल्या प्रकारचा चालावा आणि जी आमच्या मुलाबाळाचा जी प्रश्न होता तो चांगला मार्गी लावावा हीच आमची त्यांच्याकडे अपेक्षा होती आणि ती चांगल्या प्रकारची आव्हानं त्या ठिकाणी केलेली. होय, चंद्रभागे निवडणूक लागली. आज चंद्रभागेची निवडणूक लागली जी ह्या विठ्ठल परिवारात अतिरिक्त ऊस होत ज्यादा होत होता त्यावेळेला वसंतदादा आम्ही नारायणदादा मिळून सगळ्यांनी या ठिकाणी विचार केला ह्या अतिरिक्त ऊस आता गळीत ह्या ठिकाणी होत नाही म्हणून वसंतदादांनी त्यावेळेला ही चंद्रभागा साखर कारखाना या ठिकाणी काढला. त्यावेळेला ऊसाचा प्रश्न मिटला आणि 2 वर्ष चांगला त्या बी बिचाऱ्यांनी कारखाना चांगला चालवला, त्या बी बिचाऱ्यांनी चांगल्या प्रकारचा दर दिला. परंतु अलीकडच्या काळात ज्या वेळेला ही नवीन नेतृत्व आलं त्यावेळेला ऊसाचं बी बेलाचा बी पत्ता नाही, ऊस तर नेहमीच लांबच राहिलं, बेल बी नाही, अशी परिस्थिती या कारखान्याची झालेली आहे. म्हणून आम्ही एक आता असा विचार केला आहे, आता विठ्ठल परिवाराचं नेते म्हणलं तर अभिजितदादा पवार ही पाटील आणि यांनी या ठिकाणी चंद्रभागा त्यांच्या ताब्यात घेऊन विठ्ठल परिवारासारखा दर द्यावा, विठ्ठलसारखं गळीत करावं, आमची हीच भावना आहे. त्या दुसरं काय आता आव्हानगड विठ्ठल आहे, हां सांगोला आहे, हां चंद्रभागा पण त्यांनी का घ्यावा, का असं तुम्हाला वाटतं शेतकऱ्यांना? कारण शेतकऱ्याचं जर हित व्हायचं असेल उद्या ज्याला भावी पिढीला जर तुम्हाला तू चांगली त्यांची परिस्थिती कामगारांचं प्रश्न असतील का मुलाबाळांचं प्रश्न असतील त्यांचं या ठिकाणी चांगलं दडबल होण्यासाठी अभिजित आबाजीच गरज आहे. हे आता बघितलं आम्ही आता ह्याच्याकडे भयंकर किती दिवस झालं कारखाना चालू आहे परंतु शेतकऱ्यांचं या ठिकाणी काय बिल दिलं नाही, त्याच्यामुळं मागची जी थक आहे आता 30 कोटी ती 30 कोटी थक आहे ते आम्ही आबाच्या ताब्यात आल्यानंतर ही नक्कीच ही लोकांची देणी देतील अशी अपेक्षा आहे. दादाचा पण काळ बघितला? होय, दादाचा बघितला, अण्णाचा बघितला, राजेभाऊचा बघितला. कसं होतं दादाने कसं चालवलं होतं कारखाना? 1 नंबर कारखाना चालवला होता. होय, 1 नंबर कारखाना चालवला होता. दादाचं आमचं संबंध जुनं संबंध होतं. उपसभापती दादा उपसभापती असताना सुद्धा तुम्हाला सांगतो त्याला सहकारी शिरोमणी म्हणायला काय हरकत नाही. हा, लांब फरक पडला हो, त्याच्या मुलाला काय जमना हे काय त्याला पेलं ना ती. म्हणून आमची एकच अपेक्षा आहे की या अभिजित आबाने या ठिकाणी कारखाना ताब्यात घ्यावा. आता ते कोणाला चेअरमन करतील आबा काय त्यात सभासद नाहीत, कोणाला चेअरमन करतील काय आम्हाला ते पुढचं काय सांगता येत नाही. कारण आबा आम्हाला एवढंच माहीत आहे की कोणाला चेअरमन करतील त्यांचं हित जोपासणाराच आबाही चेअरमन करतील असं आम्हाला अपेक्षा आहे.